आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगासन महत्वाचं असल्याचं प्रतिपादन कला शिक्षक फय्याज शेख यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केलं. आजच्या धावपळीच्या युगात शरीराची काळजी घेण्यासाठी योगासन करणं खूप गरजेचं आहे. रोज योगा केल्यामुळं आपण निरोगी राहू शकतो, आपलं आयुष्यमान देखील वाढायला मदत होते. लहानपणापासूनच शरीराला योगाची सवय लावल्यास येणाऱ्या काळात आपण फिट राहू, असा सल्ला महापालिका मुलांची मराठी केंद्र शाळा कॅम्पच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना कला शिक्षक फय्याज शेख यांनी दिला. कार्यक्रमात योगाची प्रात्यक्षिके धोंडू केंगळे यांनी मुलांकडून करून घेतली. मुलांना पूरक हालचाली, खांद्याची हालचाल, ताडासन, वृक्षासन, बैठ्या स्थितीतील वज्रासन, शशांकासन, वक्रासन, कपालभाती, नाडीशोधन किंवा अनुलोम, प्राणायाम भ्रामरी आदी प्रकार मुलांकडून योग दिनानिमित्त करून घेण्यात आले. या कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी केलं. प्रास्ताविक अप्पासाहेब ककमारे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल नवले यांनी केलं. या कार्यक्रमात शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील मुलांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजना गायकवाड, अश्विनी जवळगे, संध्या जाधव आदींनी परिश्रम घेतले.